हॅलो मित्रांनो, आज आपण अल्जेब्राचा सेट चॅप्टरचा 4 नंबरचा सेशन घेणार आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे वेन डायग्राम। तर वेन डायग्राम म्हणजे नेमकं काय, एखादा सेट कसा दाखवतात। तर सेट दाखवण्यासाठी कॅपिटल सिम्बॉल यूज केले जातात, जसे ए टू झेड आपण कोणताही सिम्बॉल यूज करू शकतो। आणि सेट आणि मी कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितात, सेट लिहिताना इलिमेंट डबल लिहायचा नसतो, प्रत्येक इलिमेंट एकदाच आला पाहिजे, त्यामध्ये रिपीट इलिमेंट नसतो। तर आपल्याला सेट कसे लिहिता हे माहिती आहे, त्याचे रूल्स आपल्याला माहीत झालेले। आता आपण बघणार आहे की सेट दाखवण्यासाठी एखादा वेगळा वे आहे का, की सेट सिम्बॉलिकली किंवा एखादा डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करता येतो का। सपोज ए सेट आहे, ए सेट कंटेन 1 2 3 4 5 6, दीज 6 इलेमेंट, देअरफोर दीज 6 इलेमेंट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय डायग्राम। तर डायग्राम म्हणजे इथे आपण क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केलेला आहे, इथे राईट हँड साईड कॉर्नरला ए लिहिलेला आहे, ए इज अ सिम्बॉल ऑफ सेट। तर ए सेट आहे, सेटचं नाव ए लिहायचं आहे, 1 2 3 4 5 6, आणि त्या क्वाड्रिलॅटरलमध्ये आपण इलेमेंट्स लिहिलेले आहे। देन बी सेट कंटेन ए बी सी डी इलेमेंट, स्मॉल ए बी सी डी, तर इथे सर्कल ड्रॉ केलेलं आहे, कॅपिटल बी इथे दाखवलं आहे आणि ए बी सी डी हे इलेमेंट इथे दाखवलेले आहे। देन सी सेट कंटेन इलेमेंट 2 3 5 7, इथे ट्रायंगल ड्रॉ केलेलं आहे आणि इथे 2 3 5 7 आपण दाखवलेलं आहे। तर या डायग्रामला वेन डायग्राम म्हणतात, काय म्हणतात, वेन, व्ही ई डबल एन। तर वेन डायग्राम रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कोणताही शेप यूज करू शकतो, क्वाड्रिलॅटरल, सर्कल, ट्रायंगल, एनी शेप चालेल, कोणताही शेप चालेल, पॉलिगॉन, हेक्सागॉन, असं जॉमेट्रिकल नाही, तुम्ही दुसरा शेप पण घेऊ शकता। समजा तुम्ही असा जर शेप घेतला, या शेपमध्ये पण तुम्ही सेट दाखवू शकता। तर तुम्ही कोणताही शेप यूज करा, फक्त त्याच्या एका साईडला, एका कॉर्नरला या सेटचा सिम्बॉल लिहायचा आणि त्याचे इलिमेंट त्यामध्ये लिहिले जातात। तर एखादा सेट रिप्रेझेंट करण्यासाठी आपण वेन डायग्राम यूज करू शकतो। देन सबसेट रिलेशन, आता सबसेट म्हणजे नेमकं काय, याची डेफिनेशन बघूया आपण। इफ ए अँड बी आर द टू सेट्स दॅट एव्हरी इलिमेंट ऑफ सेट बी इज अन इलिमेंट ऑफ सेट ए, देन सेट बी इज कॉल्ड एज अ सबसेट ऑफ सेट ए। आता जर ए आणि बी असे दोन सेपरेट सेट आहे, टू सेपरेट सेट्स आर देअर ए अँड बी, इफ ऑल इलिमेंट्स आर बी, बीचे सगळे इलिमेंट्स दे आर प्रेझेंट इन अ सेट ए, जर बीचे सगळे इलिमेंट्स तुम्हाला एमध्ये दिसतील, ऑल इलिमेंट्स ऑफ द सेट बी दे आर प्रेझेंट इन अ सेट ए, देन दिस सेट बी इज कॉल्ड एज अ सबसेट ऑफ सेट ए। आता बघा, ए आपण एक एक्झाम्पल घेऊ, ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7, दिस 7 इलिमेंट्स अँड बी कंटेन 2 3 5 7। तर आता आपल्याला असं दिसतंय की या बीचे सर्व इलिमेंट 2 3 5 7 2 3 5 7 हे ए मध्ये पण प्रेझेंट आहे, बरोबर आहे। तर ए हा मोठा सेट झालेला आहे, सुपर सेट, आणि बी त्याचा काय झालेला आहे, सबसेट। आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी जसं काही पोस्ट असतात, इन्स्पेक्टर म्हणजे मोठी पोस्ट आहे, त्याच्या खालची पोस्ट सब इन्स्पेक्टर, येते लक्षात, सब म्हणजे काय, त्याच्या खालची पोस्ट असते, तसा हा वरती म्हणजे हा वरचा ऑफिसर आहे आणि हा त्याचा खाली कोणती पोस्ट आहे, सब, हा इन्स्पेक्टर, हा सब इन्स्पेक्टर, येते लक्षात, हा मोठी पोस्ट असलेला, हा छोटी पोस्ट असलेला, हा सुपर सेट, हा काय, सबसेट आहे। देन बी इज कॉल्ड ॲज अ सबसेट ऑफ ए, तर बी हा काय झाला, याचा सबसेट झालेला आहे। इट कॅन बी रिटर्न ॲज, आता वर्डमध्ये आपण असं लिहिणार आहे, सेट बी इज द सबसेट ऑफ सेट ए, पण वर्डमध्ये आपण बी इज सबसेट ऑफ ए, जो असा सिम्बॉल आहे आपण यू लिहित असतो तो हॉरिझॉन्टल लिहायचा आहे, ज्याच्या खाली अंडरलाईन करायचं आहे, अंडरलाईन केल्यानंतर त्याचा मिनिंग होतो सबसेट, बी इज सबसेट ऑफ ए। अंडरलाईन नाही केलं तरी चालतंय, पण हा जो यू सिम्बॉल आहे आपण दाखवला आहे हॉरिझॉन्टल, तो दाखवायचा आहे, बी इज सबसेट ऑफ ए, कारण बीचे सर्व एलिमेंट ए सेटमध्ये प्रेझेंट आहे। मग ए हा मोठा सेट झाला आहे, सुपर सेट, आणि बी काय झाला आहे, त्याचा सबसेट, हा इन्स्पेक्टर, हा सब इन्स्पेक्टर, येत आहे लक्षात। तर आपल्याला हे कळालं की सबसेट रिलेशनशिप काय, तर हे वेन डायग्रामने पण आपण दाखवू शकतो। मोठा जो सर्कल आहे, बिगर सर्कल, त्यामध्ये ए चे इलिमेंट येणार आहे 1 2 3 4 5 6 7, हे सगळे इलिमेंट दाखवलेले, पण 2 3 5 7 जिथे लिहिलेलं आहे त्याला आपण अगेन सर्कल केलेलं आहे, त्यामध्ये बी चे इलिमेंट दाखवलेले, म्हणजे हा पूर्ण कम्प्लीट सर्कल ए चे इलिमेंट दाखवत आहे 1 2 3 4 5 6 7, तर आणि हा छोटा जो सर्कल आहे स्मॉलर, तो 2 3 5 7 हे बी चे इलिमेंट दाखवतोय। तर सबसेट डायग्राम असे दाखवतात, एक बिगर सर्कल आणि त्यामध्ये एक स्मॉलर, कारण बिगर सर्कल इंडिकेट करतोय सुपर सेट आणि स्मॉलर सर्कल इंडिकेट करतोय सबसेट, तो त्याचा काय, सबसेट, आणि दोघांचे कॉमन इलिमेंट, दोघांचे सेम इलिमेंट हे मध्ये लिहिलेले। देन प्रॉपर्टीज ऑफ सबसेट, सबसेटच्या प्रॉपर्टीज काय, एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इज इट सेल्फ, म्हणजे प्रत्येक सेट स्वतःचाच काय असतो, सबसेट असतो, ए इज सबसेट ऑफ ए, ए हा स्वतःचाच काय, सबसेट आहे।
त्याचा आपण एग्जांपल घेऊ. सपोज ए सेट कंटेन 1 2 3 4 5 एलिमेंट्स, तर ए मध्ये 1 2 3 4 5 एलिमेंट्स आहेत आणि अजून मी अजून सेम तसाच ए सेट लिहिलेला 1 2 3 4 5, तर ए हा स्वतःचाच काय झाला, सबसेट. ए इज सबसेट ऑफ ए, कारण ए चे सर्व एलिमेंट ए मध्येच प्रेझेंट आहे. ए चे सर्व एलिमेंट ए मध्येच प्रेझेंट आहे म्हणून ए हा काय झाला, त्याचा सबसेट. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगेल की मी समजा मिररमध्ये बघतोय, मिररमध्ये बघतोय तर मी स्वतःला बघतोय, लक्षात येत आहे, मी स्वतः माझे सगळे इलिमेंट्स, हात हात पाय जे काय आहे, डोळे नाक कान सगळं ते मिररमध्ये दिसतोय, म्हणजे मी स्वतः तिथे दिसतोय, माझ्यासारखाच व्यक्ती सेम दिसतोय, म्हणजे मीच दिसतोय, म्हणजेच माझा सबसेट आरशामध्ये दिसतोय, लक्षात येत आहे, माझीच इमेज आहे म्हणजेच तो सबसेट झाला. तसंच सेम हे ए चे इलिमेंट्स ए मध्येच प्रेझेंट आहे, बरोबर आहे, ए ए सारखे इलिमेंट सगळे ए मध्येच प्रेझेंट आहे, म्हणजे ए हा त्याचा काय झाला, सबसेट. ए इज सबसेट ऑफ ए. देन फाय इज एम्प्टी सेट ऑफ ए, फाय म्हणजे सॉरी फाय इज सबसेट ऑफ ए. तर जो एम्प्टी सेट असतो, एम्प्टी सेट हा प्रत्येकाचा काय असतो, सबसेट, कारण एम्प्टी सेटमध्ये काहीच नाही आहे. एम्प्टी सेटमध्ये काय काहीच नाही आहे, एम्प्टी सेट एम्प्टी करली ब्रॅकेट किंवा फायने दाखवतात. तर एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा काय असतो, सबसेट असतो, कारण एम्प्टी सेट म्हणजे एम्प्टीच असतो. इफ ए अँड बी आर इक्वल सेट, जर तुम्हाला असं दिसलं की ए अँड बी आर इक्वल सेट आहे, जसं इथं दाखवलंय ए इज इक्वल टू 1 2 3 4 5, बी इज इक्वल टू 1 2 3 4 5, देअरफॉर ए इज इक्वल टू बी बिकॉज दे हॅव इक्वल इलिमेंट्स, सेम टाइप ऑफ इलिमेंट्स, हे सेम इलिमेंट्स आहे 1 2 3 4 5 इन 1 2 3 4 5, सेम टाईपचे इक्वल इलिमेंट्स आहे म्हणून ए इज इक्वल टू बी, ए आणि बी इक्वल सेट आहे. जर हे दोन्ही इक्वल सेट आहे तर बीचे सर्व एलिमेंट एमध्ये आणि एचे सर्व एलिमेंट बीमध्ये, लक्षात येत आहे, मग ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज ऑल्सो सबसेट ऑफ बी ए. तर दोन जर इक्वल सेट असतील तर ते एकमेकांचे काय असतात, सबसेट, असा त्याचा अर्थ होतो. इफ ए इज इक्वल टू बी, म्हणजे ए आणि बी इक्वल सेट असेल, म्हणजेच त्या दोघांमध्ये सेम टाईपचे एलिमेंट्स असतील, देन ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए, लक्षात येत आहे. तर आपण असं म्हणू शकतो की समजा एक इन्स्पेक्टर आहे आणि दुसरा पण इन्स्पेक्टर आहे, दोन्ही इन्स्पेक्टर आहे, लक्षात येत आहे, दोघांची पोस्ट काय इक्वल आहे, मग ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए असं म्हणतात. म्हणजे सेम तसंच आहे की ए आणि बी मध्ये इक्वल इलिमेंट्स असतील, सेम टाईपचे इलिमेंट्स असतील, तर बी हा एचा सबसेट होतो आणि ए पण बीचा काय होतो, सबसेट होतो. याचं उल्ट पण म्हणू शकतो आपण, याचं उल्ट काय येतं आहे, इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज सबसेट ऑफ ए देन ए इज इक्वल टू बी. जर तुम्हाला असं दिसलं की हे दोन सेट एकमेकांचे सबसेट आहे, याचाच अर्थ ते इक्वल सेट आहे, त्याच्यात एक पण मोठा नाही आणि एक पण लहान नाही आहे. कारण जेव्हा आपण सबसेट रिलेशनशिप लिहितोय, एक मोठा सेट असतो सुपर सेट आणि एक छोटा सेट असतो तो काय असतो, सबसेट. तर एका सेटचे बीचे सगळे एलिमेंट ए मध्ये प्रेझेंट आहे म्हणून बीला ए चा आपण काय म्हटलं होतं, सबसेट. बी इज सबसेट ऑफ ए, तर बी हा सबसेट आहे आणि ए हा काय सुपर सेट, हा इन्स्पेक्टर हा सब इन्स्पेक्टर. येत आहे लक्षात, मी जे एक्झाम्पल दिलं ते लक्षात ठेवा, त्यावरून इझिली सबसेट रिलेशनशिप तुमच्या लक्षात राहील. तसंच आहे, आपण मेन काय बघतोय की जर दोन सेट एकमेकांचे सबसेट आहे, ए इज सबसेट ऑफ बी, बी इज सबसेट ऑफ ए, म्हणजे ए चे सर्व एलिमेंट बी मध्ये आणि बी चे सर्व एलिमेंट ए मध्ये, म्हणजेच ए आणि बी काय इक्वल आहे, दोन्ही इक्वल सेट आहे. तर 3 आणि 4 नंबरचं जे स्टेटमेंट आहे एकमेकांच्या अपोजिट लिहिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट बघूया, आता आपण सबसेट बघितलंय, नेक्स्ट आहे युनिव्हर्सल सेट. तर युनिव्हर्सल सेटचा मिनिंग काय होतो आणि युनिव्हर्सल सेट कसा लिहिला जातो हे आपण बघूया. युनिव्हर्सल सेट अ सुटेबली चुजन अँड नॉन एम्प्टी सेट ऑफ विच ऑल द सेट्स अंडर कन्सिडरेशन आर द सबसेट ऑफ दॅट सेट इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल सेट. तर युनिव्हर्सल सेट म्हणजे काय, की आपण एक असा नॉन एम्प्टी सेट, नॉन एम्प्टी सेट म्हणजे काय, त्यामध्ये काहीतरी इलिमेंट येतो, एम्प्टी नाही आहे, असा एक सेट आपण काय केला, कन्सिडर केला आणि त्याच्या खाली पण काही सेट लिहिलेले. जर त्या खाली लिहिलेल्या सगळ्या सेटचे एलिमेंट त्या मोठ्या सेटमध्ये प्रेझेंट असतील तर तो मोठा जो सेट असतो तो काय असतो, युनिव्हर्सल सेट असतो. तर युनिव्हर्सल सेटचे जे खाली सबसेट असतात त्यांच्या दृष्टीने तो युनिव्हर्सल सेट आहे. सुटेबली चूज अ नॉन एम्प्टी सेट ऑफ विच ऑल द सेट्स आर अंडर कन्सिडरेशन आर सबसेट. दिलेले समजा ए बी सी हे सगळे काय सबसेट दिलेले आणि जो मोठा सेट असेल तो असतो युनिव्हर्सल सेट. फॉर एक्झाम्पल यू हा युनिव्हर्सल सेट आहे विच इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. आता ए इज इक्वल टू 1 3 5, बी इज इक्वल टू 2 4 6. तर आता एचे जे एलिमेंट्स आहे ते यूमध्ये प्रेझेंट आहे, बीचे सर्व एलिमेंट यूमध्ये प्रेझेंट आहे, ए इज सबसेट ऑफ यू अँड बी इज सबसेट ऑफ यू. एचे सर्व एलिमेंट 1 3 5 1 3 5 इथे प्रेझेंट आहे, म्हणजे यू हा मोठा सेट झाला, सुपर सेट सबसेट, इन्स्पेक्टर हा सब इन्स्पेक्टर. तर सुपर सेट सबसेट, तर ए इज सबसेट ऑफ यू, ए हा कोणाचा सबसेट झाला, यूचा. देन बी इज सबसेट ऑफ यू, कारण बीचे 2 4 6 2 4 6 हे एलिमेंट यूमध्ये प्रेझेंट आहे, देअरफॉर बी इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. तर ए हा
यूचा सबसेट झाला आणि बी हा काय झाला हा यूचा सबसेट झाला. देअरफॉर यू इज कॉल्ड एज अ युनिव्हर्सल सेट विथ रिस्पेक्ट टू ए अँड बी. विथ रिस्पेक्ट टू ए अँड बी यू हा काय झाला युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल म्हणजे मोठा सेट. आपण आपल्या इथे जसं युनिव्हर्स म्हणतो, युनिव्हर्स म्हणजे काय पूर्ण आपण म्हणतो की युनिव्हर्स, आपण युनिव्हर्समध्ये राहतो तर युनिव्हर्समध्ये खूप साऱ्या गॅलेक्सी आहे. गॅलेक्सीमध्ये आपली एक गॅलेक्सी आहे, त्याच्यामध्ये सोलर सिस्टीम आहे आपली, त्याच्यामध्ये एक प्लॅनेट आहे तो अर्थ, अर्थवरती आपण राहतोय. तसंच हा हा युनिव्हर्स झाला युनिव्हर्स या दोघांच्या दृष्टीने, कारण या सगळ्यांचे एलिमेंट्स कशामध्ये येतात या युनिव्हर्सल सेटमध्ये येतात म्हणून तो युनिव्हर्सल सेट झाला. तर युनिव्हर्सल सेट खूप सिंपल आहे. जो सगळ्यात मोठा सेट तुम्हाला दिसेल ज्यामध्ये सर्वात जास्त एलिमेंट्स आहे आणि तो सगळ्यांचा काय असतो सुपर सेट, सगळ्यात मोठा सेट असतो त्याला सुपर सेट म्हणतात. तर तो असतो युनिव्हर्सल सेट. हे आयडेंटिफाय करणं खूप इझी आहे. देन पुढचा पार्ट आहे आपण बघू कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंटरी सेट म्हणजे काय. इफ ए इज अ सबसेट ऑफ यू, ए हा यूचा काय असेल सबसेट असेल, तर यू म्हणजे युनिव्हर्सल सेट. देन सेट ऑफ एलिमेंट्स ऑफ यू विच आर नॉट प्रेझेंट इन सेट ए इज कॉल्ड एज अ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. बघा आपण युनिव्हर्सल सेट लिहिला एक, नंतर ए सेट लिहिलेला आहे, नंतर आपण असे एलिमेंट सिलेक्ट केले जे एमध्ये नाही आहे बट युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट आहे. एमध्ये नसलेले बट युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट असलेले असे एलिमेंटचा सेट बनवला तो असतो तो काय असतो कॉम्प्लिमेंटरी सेट किंवा कॉम्प्लिमेंट सेट ऑफ ए. तर तो ए डॅशने दाखवता, एच्या डोक्यावर डॅश लिहिता किंवा एच्या डोक्यावर सी लिहिता. सी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सेट, ए डॅश ऑर ए सी याने दाखवला जातो. तर आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पलवरून तुम्हाला क्लिअरली कळेल की हा कॉम्प्लिमेंटरी सेट कसा दाखवतात. फॉर एक्झाम्पल यू इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. युनिव्हर्सल सेटमध्ये 6 एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6. नाऊ ए मध्ये कोणते एलिमेंट आहे 2 4 6. तर ए हा काय युनिव्हर्सल सेटचा सबसेट असतो. आता ए डॅश कसा लिहितात, ए डॅश कसा लिहायचा बघा, खाली लिहून दाखवतो मी. युनिव्हर्सल सेटमधून एचे एलिमेंट्स काय करायचे मायनस. आता युनिव्हर्सल सेटमधून एचे एलिमेंट आपण मायनस करू. हा युनिव्हर्सल सेट आहे, एचे एलिमेंट काय आहे 2 4 6, हे मायनस करू आपण 2 4 6. हे जर मायनस केले तर बघा काय राहणार आहे, आपण 2 4 6 हे जर मायनस केले तर रिमेनिंग पार्ट काय. तर ए डॅश कसं लिहितात, युनिव्हर्सल सेटमधून ए चे सर्व एलिमेंट मायनस करता. यू मायनस आहे, यू मधून ए मायनस करायचं आहे, तर यू मधून ए चे एलिमेंट 2 4 6 मायनस केले तर काय राहतो 1 3 5. काय राहतोय 1 3 5, म्हणजे ए मध्ये नसलेले बट युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट असलेले एलिमेंट्स म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सेट असतो. ए डॅश इज इक्वल टू 1 3 5. तुम्हाला नसेल कळालं तर तुम्ही इथून बघू शकता. ए डॅश कसा लिहिता, यू मायनस ए म्हणजे युनिव्हर्सल सेटमधून ए चे एलिमेंट मायनस करायचे, राहिलेले एलिमेंट 1 3 5 हे ए डॅश दाखवतात. ए डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सेट. आता ए इज इक्वल टू 2 4 6. ए मध्ये कोणते एलिमेंट आहे 2 4 6, ए डॅश मध्ये 1 3 5, आणि ए डॅश आणि ए दोघांना कंबाईन करा काय मिळेल युनिव्हर्सल सेट. कारण ए डॅश मध्ये ऑड नंबर आहे, ए मध्ये इव्हन नंबर आहे, ऑड आणि इव्हन मिळून काय तयार होतो युनिव्हर्सल सेट. तर इथे हा पूर्ण स्क्वेअर सॉरी क्वाड्रिलॅटरल मध्ये युनिव्हर्सल सेट दाखवला आहे 1 2 3 4 5 6. या बॉड ही जी ही जे क्वाड्रिलॅटरलची बाउंड्री दिसते यामध्ये 1 2 3 4 5 6 हे सगळे एलिमेंट्स हे युनिव्हर्सल सेटचे आहे. या सर्कलच्या बाहेर ए डॅश कॉम्प्लिमेंटरी सेट आहे 1 3 5, आणि इथे ए दाखवलेला आहे 2 4 6, म्हणजे काय ए मध्ये नसलेले बट युनिव्हर्सल सेटमध्ये प्रेझेंट असलेले एलिमेंट म्हणजे काय आहे कॉम्प्लिमेंटरी सेट आहे. डायग्रामवरून तर तुम्हाला कळालं आहे ए सेटच्या बाहेर असलेले एलिमेंट्स आणि युनिव्हर्सल सेटमध्ये असलेले ते लिहिलेले आहे आपण. तर ए डॅश कसा दाखवता, युनिव्हर्सल सेटमधून ए मायनस करायचा. आता आपण कॉम्प्लिमेंटरी सेटचा परत कॉम्प्लिमेंटरी सेट बनवूया. ए डॅश कसा फाइंड करता, यू मायनस ए. आता ए डबल डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंटरीचा परत कॉम्प्लिमेंटरी सेट करायचा आहे, म्हणजे ए डॅश आणि त्याचा परत डॅश, म्हणजे युनिव्हर्सल सेटमधून ए डॅश काय करायचा मायनस. तर युनिव्हर्सल सेटमधून ए डॅशचे एलिमेंट मायनस करा, 1 3 5 जर मायनस केले तर काय राहणार आहे 2 4 6, म्हणजे 2 4 6 म्हणजे आपल्याला ए सेट मिळतोय. म्हणजे काय माहिती का, समजा माझ्याकडे 5 रुपीज आहे, 5 रुपीज मी तुम्हाला दिले, बरोबर आहे, 5 रुपीज मी तुम्हाला दिले म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सेट तयार झाला. माझ्याकडे जे पैसे नव्हते मी ते होते ते मी सगळे तुम्हाला दिले, 5 रुपीज होते तुम्हाला दिले कॉम्प्लिमेंटरी सेट, मी परत ते रिटर्न घेतले डबल कॉम्प्लिमेंटरी सेट, 5 रुपीज परत माझ्याकडे आले, बरोबर आहे, माझ्याकडे किती पैसे आता 5 रुपीज. तसंच आहे, आपण पहिले युनिव्हर्सल सेटमधून ए चे एलिमेंट मायनस केले, लक्षात येतं आहे ए चे एलिमेंट्स काय केले मायनस तयार झाले, मायनस केले तर ए डॅश तयार झाला. आता आपण ए डॅशचेच एलिमेंट मायनस केले तर परत काय मिळणार आहे आपल्याला ए मिळणार आहे, लक्षात येतं आहे.
युनिव्हर्सल सेटमधून ए मायनस केला तर आपल्याला काय मिळाला ए डॅश, आणि युनिव्हर्सल सेटमधून ए डॅश मायनस केला तर आपल्याला काय मिळेल ए मिळेल. लक्षात येतंय का? ए मिळणार आहे परत. तर युनिव्हर्सल सेटमधून ए डॅश मायनस केला तर आपल्याला परत ए मिळणार आहे. हे तुम्हाला वेन डायग्रामवरून समजेल. तर हा जो बॉक्समध्ये लिहिलेला पार्ट आहे यू मायनस ए यू मायनस ए डॅश, हा फक्त तुम्हाला समजण्यासाठी, हे एक्झामला लिहायचं नाही आहे. लक्षात येतं हे तुम्हाला समजण्यासाठी असं सिम्बॉल मी लिहून दिलेलं आहे. यूमधून ए मायनस करा ए डॅश मिळेल, यूमधून ए डॅश मायनस करा ए डबल डॅश मिळेल, यूमधून बी मायनस केला बी डॅश, यूमधून सी मायनस केला सी डॅश, त्या सेटचा कॉम्प्लिमेंटरी सेट मिळतो आहे. तर आपल्याला कॉम्प्लिमेंटरी सेट काय ते कळालं आहे. तर आता आपण पुढचा पार्ट बघणार आहे. तर या कॉम्प्लिमेंटरी सेटच्या काही प्रॉपर्टीज आहे त्याचा आपण स्टडी करणार आहे. तर प्रॉपर्टीजमध्ये बघा काय दिलेलं आहे. हे बघा प्रॉपर्टीज आहे ना, एक लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज फक्त तो सेट समजण्यासाठी काही त्याच्या अशा गोष्टी दिलेल्या आहे का, तो फक्त प्रॉपर्टीज म्हणून ॲज अ यूज आहे. पण एक्झामला यावरती एक पण क्वेश्चन विचारला जात नाही आहे. प्रॉपर्टीजमध्ये असा काही स्पेशल खास असा खूप मोठा क्वेश्चन येत नाही आहे. हार्डली आला तर क्वेश्चन ट्रू फॉल्समध्ये किंवा एखादा फिल इन द ब्लँक्समध्ये येऊ शकतो. प्रॉपर्टीज एखादा वन मार्कचा क्वेश्चन क्वचित विचारला जातो. पण तुम्हाला सेट सबसेट आहे, त्यानंतर युनिव्हर्सल सेट आहे, कॉम्प्लिमेंटरी सेट आहे, याची डेफिनेशन क्लिअरली माहिती पाहिजे. डेफिनेशन म्हणजे ती कन्सेप्ट माहिती पाहिजे. तुमच्यासमोर जर युनिव्हर्सल सेट ए बी सी सेट दिलेले तर तुम्हाला सबसेट लिहिता आले पाहिजे, त्यानंतर युनिव्हर्सल सेट ओळखता आला पाहिजे, त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी सेट पण लिहिता आला पाहिजे. जर याची डायग्राम विचारली ती पण ड्रॉ करता आलीच पाहिजे. आता आपण पुढचा पार्ट बघू, प्रॉपर्टीज. देअर इज अ नो कॉमन एलिमेंट्स बिटवीन ए अँड ए डॅश. आता ए आणि ए डॅश ऑब्झर्व करा. ए आणि ए डॅश जर तुम्ही ऑब्झर्व केला तर तुम्हाला असं दिसेल की दोघांमध्ये एक पण कॉमन एलिमेंट नाही आहे. ए आणि ए डॅश दोघांमध्ये एक पण कॉमन एलिमेंट नाही आहे, ए आणि ए डॅश. कारण ए मध्ये 2, 4, 6, ए डॅश मध्ये 1, 3, 5. एकामध्ये ऑड नंबर आहे आणि एकामध्ये इव्हन, कॉमन एक पण नाही आहे. देन ए इज सबसेट ऑफ यू अँड ऑर ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. आता बघा काय, ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे कारण 2, 4, 6 हे एलिमेंट वरती प्रेझेंट आहे. ए डॅशचे 1, 3, 5 हे एलिमेंट पण वरती प्रेझेंट आहे, म्हणजे ए डॅश पण यूचा काय सबसेट आहे. म्हणजे हा युनिव्हर्सल सेट आहे, मोठा सेट आहे, सुपर सेट आहे. तर त्या दृष्टीने ए आणि ए डॅश काय झाले, त्याचे सबसेट आहे, खालचे सेट झाले. तसं हा मोठी पोस्ट आहे. इन्स्पेक्टर हे काय झाले, सब इन्स्पेक्टर, हे खालच्या पोस्टवरती. ए इज सबसेट ऑफ यू अँड ए डॅश इज ऑल्सो सबसेट ऑफ यू. तर सबसेट कसं दाखवतं आपल्याला सिम्बॉल माहिती, यू हा हॉरिझॉन्टल दाखवायचा आणि त्याच्याखाली डॅश करायचा, तर सबसेट असं दाखवतात. तर आपल्याला हे कळालं आहे की ए आणि ए डॅशमध्ये एक पण कॉमन एलिमेंट नसतो, एक सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट, दोघांमध्ये एक पण कॉमन म्हणजे सारखा एलिमेंट नसतो. दुसरं म्हणजे ए हा युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे आणि ए डॅश पण युनिव्हर्सल सेटचा काय असतो, सबसेट. द कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज अन एम्प्टी सेट. आता समजा मी या युनिव्हर्सल सेटचाच कॉम्प्लिमेंटरी सेट तयार केला तर आता ए डॅश तयार करताना काय करतो आपण, यू मायनस ए यू मायनस ए. बी डॅश तयार करताना, बी डॅश तयार करताना आपण काय करू, मी तुम्हाला एक सिम्बॉल दाखवतो आहे म्हणजे तुमच्या एक कन्सेप्ट लक्षात येईल. मला जर ए डॅश तयार करायचा आहे तर युनिव्हर्सल सेटमधून मी ए मायनस करणार. मला जर ए डॅश तयार करायचा तर युनिव्हर्सल सेटमधून ए मायनस करायचा. मला जर बी डॅश तयार करायचा तर युनिव्हर्सल सेटमधून काय मायनस करायचा, बी बी सेट. सी डॅश तयार करायचा तर युनिव्हर्सल सेटमधून मी मायनस करणार आहे सी. जर मला यू डॅश तयार करायचा आहे तर युनिव्हर्सल सेटमधून मी यू डॅश मायनस करणार, सॉरी यू मायनस करणार. त्यानंतर मला जर फाय डॅश एम्प्टी सेटचा एम्प्टी सेटचा कॉम्प्लिमेंटरी सेट शोधायचा आहे तर युनिव्हर्सल सेटमधून मी एम्प्टी सेट मायनस करणार. तर ए डॅश बनवायचा आहे तर युनिव्हर्सल सेटमधून ए चे एलिमेंट मायनस करा. बी डॅश बीचा कॉम्प्लिमेंटरी सेट बनवायचा आहे तर युनिव्हर्सल सेटमधून बी मायनस करा. सी डॅश युनिव्हर्सल सेटमधून सी मायनस करा. यू डॅश युनिव्हर्सल सेटमधून यूच मायनस करा. यू डॅश म्हणजे युनिव्हर्सल सेटमधून यूचेच एलिमेंट मायनस करायचे. या युनिव्हर्सल सेटमधून यूचे सर्व एलिमेंट मायनस केले, 1, 2, 3, यूमध्ये यूचेच एलिमेंट आहे. यू यूमधून यू मायनस करा, म्हणजे 5 मधून 5 मायनस करा, काय राहील 0, म्हणजे एम्प्टी सेट. जसं म्हणजे 5 मध्ये 5 मायनस 5 0 होतं आहे, तसं युनिव्हर्सल सेटमधून युनिव्हर्सल सेटचे सगळे एलिमेंट्स गेले तर ब्रॅकेट एम्प्टी होऊन जाईल ना. एम्प्टी म्हणजे सगळे एलिमेंट्स निघून गेले म्हणजे काय झाला, तो एम्प्टी. तर युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंटरी सेट काय असतो, एम्प्टी सेट असतो. देन कॉम्प्लिमेंट ऑफ एन एम्प्टी सेट इज अ युनिव्हर्सल सेट. म्हणजे काय, एम्प्टी सेटचा युनिव्हर्सल सेटमधून एम्प्टी सेट मायनस केला. हा युनिव्हर्सल सेट आहे
त्यातून आपण एम्प्टी ब्रॅकेट मायनस करतो. एम्प्टी ब्रॅकेट म्हणजे त्याच्यात काहीच नाही आहे, युनिव्हर्सल सेट ॲज इट इज मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल 5 - 0 म्हणजे 5 मला परत मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल 5 मधून 0 मायनस करा, आन्सर काय येईल 5. तसं युनिव्हर्सल सेटमधून एम्प्टी सेट मायनस केला तर युनिव्हर्सल सेट परत मिळणार आहे. लक्षात येतं का? एम्प्टी सेट म्हणजे एम्प्टी, त्याच्यात काहीच नाही आहे. म्हणजे आपण एक इनडायरेक्टली एक पण एलिमेंट मायनस करत नाही आहे, म्हणजे युनिव्हर्सल सेट ॲज इट इज तसंच राहतो आहे. तर या पण प्रॉपर्टीज आहे, ज्याला प्रॉपर्टीज खूप डिटेलमध्ये समजल्या आहे तर त्याला बेसिक कळालं आहे, त्याचा असा मिनिंग होतो आहे. तर तुम्ही हे लेक्चरचे आहेत ते परत परत रिवाईज करा, म्हणजे तुम्हाला या प्रॉपर्टीज पण लक्षात येतील. आणि प्रत्येक जे आपण सेट बघितलेले, जसं सबसेट बघितला, युनिव्हर्सल सेट बघितला आणि कॉम्प्लिमेंटरी सेट बघितला, हे पण तुम्हाला समजेल. तर आज आपण काय काय घेतलेलं आहे बघा, वेन डायग्राम. वेन डायग्राम म्हणजे एखादा सेट आपण सिम्बॉलमध्ये रिप्रेझेंट करू शकतो. आपण सबसेट बघितलेला आहे, जो मोठा सेट असतो तो सुपर सेट आणि जो छोटा सेट असतो तो सबसेट असतो. या सबसेटचे सगळे एलिमेंट्स सुपर सेटमध्ये प्रेझेंट आहे, बीचे सर्व एलिमेंट एमध्ये प्रेझेंट आहे, म्हणून बी इज सबसेट ऑफ ए असं लिहितात. वेन डायग्रामने हे दाखवता येतो. बिगर सर्कलमध्ये इथे ए आणि स्मॉलर सर्कलमध्ये बी दाखवला आहे. आपण प्रॉपर्टीज बघितल्या सुपर सेट सॉरी सबसेट रिलेशनशिपच्या प्रॉपर्टीज बघितल्या. त्यानंतर आपण महत्त्वाची कन्सेप्ट काय बघितली आहे, युनिव्हर्सल सेट. तर युनिव्हर्सल सेट हा सर्वात मोठा सेट असतो. देन युनिव्हर्सल सेटचे हे जे दोन आहे हे सबसेट असतात. देन कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट, एखाद्या सेटचा आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणजे अपोजिट सेट लिहू शकतो. तर अपोजिट सेट लिहिण्यासाठी युनिव्हर्सल सेटमधून तो मायनस करायचा असतो. जसं ए डॅश लिहिण्यासाठी युनिव्हर्सल सेटमधून ए मायनस करायचा, एचे एलिमेंट मायनस करायचे. बी डॅश लिहिण्यासाठी युनिव्हर्सल सेटमधून बीचे एलिमेंट्स मायनस करायचे. देन सी डॅश लिहिण्यासाठी युनिव्हर्सल सेटमधून सीचे एलिमेंट मायनस करायचे. याप्रमाणे आपण कॉम्प्लिमेंटरी सेट बघितला आहे. तर कॉम्प्लिमेंटरी सेट कसा रिप्रेझेंट करतात, तर स्क्वेअर ब्रॅकेट हा जो रेक्टँगल आहे तर तो युनिव्हर्सल सेट असतो. सर्कलमध्ये ए लिहितात आणि सर्कलच्या बाहेर ए डॅश. तर ए डॅश म्हणजे काय, त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट आहे. इथे ए म्हणजे तो मेन सेट आहे आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट आहे. आणि ए आणि ए डॅशला कंबाईन करून काय मिळतं, युनिव्हर्सल सेट मिळतोय. तर जसं बघा, एमध्ये इव्हन नंबर आहे, ए डॅशमध्ये ऑड नंबर आहे आणि इव्हन आणि ऑडचा मिळून काय बनतो, हा युनिव्हर्सल सेट. त्यानंतर आपण युनिव्हर्सल सेटच्या काय बघितल्या आहे, प्रॉपर्टीज बघितलेल्या आहे. तर आत्तापर्यंत जो काही टॉपिक घेतलेला आहे तो तुम्हाला समजला असेल. लेक्चर समजण्यासाठी हा परत परत रिवाईज करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक टाईप डिटेलमध्ये समजेल. आणि समजण्यासाठी एक एक्झाम्पल तयार करा की त्या एक्झाम्पलवरून ती प्रॉपर्टी पण आपल्या लक्षात राहील. जसं मी तुम्हाला काही ठिकाणी एक्झाम्पल दिले, एक्झाम्पलवरून तुम्हाला लगेच कळालं की ही प्रॉपर्टी नेमकी काय. तर सिम्बॉल वगैरे असं काही अवघड नाही आहे. तुम्हाला विचित्र वाटेल की सिम्बॉल खूपच डिफिकल्ट आहे, काय यूज केलं काही कळत नाही. ॲक्च्युली हे खूप सोपं आहे. जर तुम्हाला एक्झाम्पल माहिती, एक्झाम्पल समजलं आहे तर हे सिम्बॉल पण कळले, त्याच्यात काहीच डाऊट नसणार आहे. तर याचं नीट प्रिपरेशन करा, कारण या टॉपिकवरती नेहमी क्वेश्चन येतो. सबसेट रिलेशनशिपवरती युनिट टेस्टला क्वेश्चन येत असतो, युनिव्हर्सल सेट ओळखण्यासाठी विचारला जातो. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी सेटचं पण विचारलं जातं, कधी कधी त्याची वेन डायग्राम पण विचारली जाते. तर तुम्हाला हा टॉपिक नक्की समजला असेल.